पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची झाली आहे आणि या शेतकरी सहकारी पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे। शेतकरी सहकारी पॅनल आणि परिवर्तन पॅनलला दोन जागांवर समाधान मानावं लागलंय तर एका जागेसाठी चिठ्ठी काढण्यात आली होती। औरंगाबाद खंडपीठाच्या दाखल याचिकेला अनुसरून निकाल घोषित करण्यात आलाय। यात विजयी उमेदवार सर्वसाधारण गटातून बालू पाटील, भगवान पाटील, अभिमान पवार, दिलीप वाणी, कमलबाई माळी, सुफियाबी शहा फकीर, स्त्री राखीव गटातून रंजनाबाई डांबरे, कल्पना पाटील, इतर मागास गटातून प्रदीप महालपुरे, एसटी गटातून कैलास सांभार, एनटी गटातून चरणदास राठोड आणि सर्व विजयी उमेदवारांचं ग्रामस्थांनी स्वागत केलंय। सातगाव डोंगरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या संस्थेचे व्यवस्थापक समिती पंचवार्षिक निवडणूक सन 2022 ते 2027 या कालावधीसाठीच्या निवडणूक प्रक्रिया आता पार पडलेली असून मी महाशय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे दाखल असलेली याचिका 55-74 अनुसरून निकाल घोषित करीत आहे। सर्वसाधारण कर्जदार खातेदारमध्ये आपल्याकडे 17 उमेदवार होते। विकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा।